याच्या दिवसातली ही सर्वात दुःखद बातमी चित्रपटसृष्टीच नव्हे तर सिनेरसिकही हळहळलेत ते म्हणजे श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीनं. बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं दुबईमध्ये निधन झालं. त्या 54 वर्षांच्या होत्या. श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचे दी संजय कपूर यांनी दुजोरा दिला. ते आपल्या कुटुंबियासह दुबईमध्ये एका लग्न समारंभासाठी गेलेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा आपल्या अभिनय आपल्या नृत्याद्वारे उमटवला. त्यांनी अभिनयाची सुरुवात अगदी लहान असतानाच सुरू केली होती. 1978 साली 16वा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये श्रीदेवी यांनी पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमधल्या सदमा, नागिन, निगाहे, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या अशा चित्रपटांमध्ये देखील कामं केली आहे. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना 2013 साली भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. याशिवाय त्यांना आतापर्यंत 5 फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेत. निश्चितच ही सगळ्यांनाच दुःख देणारी बातमी आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांचं अचानक निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. त्या दुबईमध्ये होत्या, एका लग्न सोहळ्यासाठी तिथे गेल्या होत्या आणि तिथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालंय. दुबईमध्ये ज्या विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी हजेरी लावली होती त्या विवाह सोहळ्याचे शेवटचा व्हिडिओ त्यांचा आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये दिसतात श्रीदेवी तिथल्या लोकांना अभिवादन करताना. दुबईमध्ये गेल्या असताना त्यांच्याबरोबर त्यांचे पती बोनी कपूर आणि त्यांची एक मुलगी खुशीसुद्धा होती. मात्र त्यांची मोठी मुलगी जान्हवी सध्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यामुळे ती या लग्नात नव्हती. या लग्न सोहळ्याला श्रीदेवी उपस्थित होते आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या गेल्या. श्रीदेवी यांची ही अचानकची एक्झिट अनेकांना धक्का देणारी आहे. बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी तसंच दिग्दर्शकांनी किंबहुना संपूर्ण बॉलिवूडमधल्या कलाकारांनी श्रीदेवी यांना ट्विटरवरून सध्या श्रद्धांजली वाहिली आहे. दुबईमधून श्रीदेवी यांचं पार्थिव आता मुंबईमध्ये येईल आणि त्यानंतर आपल्याला या संदर्भातल्या आणखी ताज्या घडामोडी कळत राहतील. मात्र श्रीदेवी यांची ही अचानक एक्झिट निश्चितच मनाला अत्यंत दुःख देणारी अशी आहे. अगदी वयाच्या 14 वर्षापासून बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी आपल्या चित्रपटातल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 16वा सावन या त्यांच्या बॉलिवूडमधल्या म्हणजे हिंदी चित्रपटापासून त्यांच्या करिअरला एक क्लिक मिळाला. मात्र खरा चित्रपट प्रसिद्ध झाला तो त्यांचा हिम्मतवाला हा हिंदी चित्रपट आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अनेक नामवंत गाजलेले असे हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या अभिनयानं हे चित्रपट मोठे गाजले. जान्हवी आणि खुशी या त्यांच्या 2 मुली. या दोघींच्या जन्मानंतर काही काळ श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीमधून विश्रांती घेतली होती. मात्र इंग्लिश फिंग्लिश या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं आणि हा चित्रपट चांगलाच गाजला. वयाच्या 54व्या वर्षी श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. मॉम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. अत्यंत सशक्त कसदार असा त्यांचा अभिनय होता. केवळ अभिनेत्री एक चांगली नृत्यांगना एवढंच नव्हे तर श्रीदेवी एक खूप चांगली व्यक्ती म्हणून सुद्धा परिचित होत्या. अगदी त्यांच्या आसपासचे लोक चित्रपट क्षेत्रातले लोकसुद्धा हेच म्हणायचे की श्रीदेवी फक्त दिसायला सुंदर किंवा अभिनय सुंदर नव्हता तर त्या एक खूप उत्तम अशा चांगल्या व्यक्तीसुद्धा होत्या. अगदी काही वेळापूर्वी आपण अभिनेत्री रोहिणी हट्टंगड यांच्याशीही बोललो होतो आणि त्यामध्येही त्यांनी तेच सांगितलं. 2 चित्रपटांमध्ये काम केलं मात्र कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर त्या
इलेक्ट्रिफाईड व्हायचा एवढा त्यांचा अभिनय उत्कृष्ट उतरायचा कॅमेरासमोर. आणि त्याचबरोबर त्या व्यक्ती म्हणून अत्यंत हळव्या आणि सगळ्यांशी जमवून घेणाऱ्या अशा अभिनेत्री होत्या. भाषेचा थोडासा अडसर होता, मात्र त्या जोरावरही त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कमालीचा अभिनय केला. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिचा काही दिवसांमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल, मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी, जान्हवीचा पहिला चित्रपट पाहण्यासाठी श्रीदेवी नसणार आहेत. एकंदरीतच श्रीदेवी यांच्या पूर्ण जे करिअर होतं आणि एक अभिनेत्री म्हणून श्रीदेवी, याचबरोबर एक व्यक्ती म्हणून त्या कशा होत्या, आणखी सविस्तर चर्चा करू आमच्या प्रतिनिधी जयंती वाघरे सध्या आपल्याबरोबर आहेत. जयंती, श्रीदेवी यांची अशा प्रकारे अचानक एक्झिट होणं हे खरंच खूपच दुःखदायक आहे. हळहळ करायला लावणारी अशी त्यांची एक्झिट आहे. एका लग्नामध्ये त्या दुबईमध्ये गेल्या आणि तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्याकडे काय नेमकं या संदर्भात आणखी अपडेट्स आहेत, त्या कोणाच्या लग्नासाठी तिथे गेल्या होत्या, काय नेमकं झालं? अनुपमा, श्रीदेवी यांच्या अचानकपणे निघून जाण्यानं खरं तर एकूणच बॉलिवूडला एक खूप मोठा धक्का आहे. ही खूप मोठी दुःखद घटना आहे, कारण श्रीदेवी ही बॉलिवूडची वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर आणि जिचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे अशी अभिनेत्री आहे. खरं तर श्रीदेवी ही एकमेव फर्स्ट लेडी सुपरस्टार म्हणूनही आपण तिला बॉलिवूडची म्हणू शकतो, कारण अभिनेत्रींमध्ये ज्या पद्धतीनं श्रीदेवीनं एक वेगळीच पॉप्युलॅरिटी मिळवली होती, खरं तर ती खरंच म्हणजे त्याबाबत सांगायचं झालं तर श्रीदेवीची जी ओळख होती, तिचा जो चाहता वर्ग होता, तसं खरंच इतर अभिनेत्रीचं सांगणं कठीणच आहे. अनुपमा, दुबईमध्ये आपल्या भाच्याच्या लग्नासाठी ती गेली होती, मोहित मारवाच्या लग्नासाठी ती गेली होती आणि तिच्यासोबत बोनी कपूर आणि तिची एक मुलगीसुद्धा होती. जान्हवी कपूर त्या लग्नाला जाऊ शकली नाही. अचानकपणे कार्डियक अरेस्टमुळे श्रीदेवी अचानक कार्डियसमुळे श्रीदेवीचं मृत्यू झालं आणि एकूणच काल रात्रीपासूनच या संपूर्ण घटनेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये खरंच एक हळहळला आहे तिचा चाहता. आणि श्रीदेवी ह्याच्या करिअरबाबत सांगायचं झालं तर वन ऑफ द सुपरस्टार होती श्रीदेवी. मॉमसारखा सिनेमा तिनं नुकताच केला, पण त्याआधी श्रीदेवीची एक वेगळीच ओळख होती, कारण जालबाज असो, नगीना असो किंवा इतर कुठलाही श्रीदेवीचा सिनेमा, सदमासारखा सिनेमा, ती एक वर्सटाईल ॲक्ट्रेस होती. म्हणजे प्रत्येक सिनेमात तिची एक वेगळी ओळख होती. एकीकडे तिचा गुड कॉमेडी सेन्स होता, तर दुसरीकडे ती तितक्याच ताकदीचे इमोशनल आणि सेन्सिटिव्ह रोल्सही करत होती. त्यामुळे श्रीदेवीचा ज्या पद्धतीचा एक मोठा चाहता वर्ग होता, या सगळ्या गोष्टी पाहता खरंच बॉलिवूडसाठी ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे, कारण वयाच्या 54व्या वर्षी श्रीदेवी यांनी आपला प्राण गमावला आहे. आणि या संपूर्ण घटनेमुळे खरंच बॉलिवूडला एक मोठा धक्का बसला अनुपमा. खरंय, तसंच आणखी एक महत्त्वाची गोष्ट जयंती, खरं तर श्रीदेवी एक फक्त सुंदर अभिनेत्री किंवा खूप छान नृत्यांगना होत्या असं नव्हे, तर त्या एक खूप चांगल्या व्यक्तीसुद्धा होत्या. आत्तापर्यंत आपण ज्यांच्याबरोबर बोललो, अगदी ठाकूर सर असो किंवा रोहिणी हट्टंगडी, आणि त्यांच्या प्रत्येकाकडून हेच लक्षात येत होतं की श्रीदेवी फक्त सौंदर्यवती नाही तर एक उत्तम व्यक्तीसुद्धा होत्या. अगदी प्रत्येकाची काळजी त्या करायच्या, तसंच ते त्यांच्या मुलींबाबतसुद्धा तेवढ्याच काळजीत असायच्या. अगदी मागच्या आठवड्यामध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलीला फोटोग्राफी करताना, जान्हवीला फोटोग्राफरसमोरून नेलं, तर त्याच्यामध्ये त्या रागवल्या होत्या. म्हणजे आईची एक काळजी मुलीसाठी असते ते सुद्धा आपल्याला त्या व्हिडिओमधून दिसत होतं. तर एकंदरीतच श्रीदेवी यांचा हा अँगल जर बघायचं ठरलं तर एक व्यक्ती म्हणून त्या नेमक्या कशा होत्या या संदर्भात काही? अनुपमा, मी स्वतः श्रीदेवीला अनेकदा भेटले, कारण अनेकदा मुलाखतीदरम्यान आमची ओळख झाली. इंग्लिश विंग्लिशसारखा सिनेमा असो किंवा मॉमच्या दरम्यान श्रीदेवी यांच्याशी भेटण्याची संधी मला मिळाली. आणि जसं तू म्हणालीस त्याच पद्धतीनं त्या एक उत्तम अभिनेत्री होत्या, त्या एक वर्सटाईल अभिनेत्री होत्या, जिथे त्यांनी एकीकडे चालबाजसारखा एक कॉमेडी टच असलेला सिनेमा केला, तर एकीकडे सदमासारखा इतका इंटेन्स आणि सेन्सिटिव्ह विषयावर आधारित सिनेमा केला. त्यामुळे त्या एक वर्सटाईल ॲक्ट्रेस तर होत्या, पण त्याचबरोबर एक खूप चांगली आणि एक खूप उत्तम आई ही होती ती, कारण जान्हवी कपूर हिचा धडक हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार होता आणि अचानकपणे श्रीदेवीच्या जाण्यानं खरं तर ही खरंच जान्हवीसाठी ही दुःखदायक घटना आहे अनुपमा. आणि त्याचबरोबर
पहिला सिनेमा आपल्या मुलीचा त्यांना बघता आला नाही, खरं तर ही गोष्ट ही खूप दुःखदायक आहे. अगदी खरं आहे. आणि दुसरं आणखी एक महत्त्वाचं पैलू म्हणजे एकंदरीतच आत्ता आपण श्रीदेवी यांचं इंग्लिशमधून आपण त्यांचं कमबॅक बघितलं, तो चित्रपट आहे, किंवा मॉम आहे, किंवा अनेक ठिकाणी त्यांचं पब्लिक अपिअरन्स वेगवेगळ्या सेट्सवर असायचा, कार्यक्रमात असायचा, अगदी हवा येऊ देमध्ये सुद्धा श्रीदेवी येऊन गेल्या. अत्यंत मेंटेन्ड असे हिरोईन असतात, त्या मेंटेन्ड असावंच लागतं, मात्र त्या खूप फिटसुद्धा होत्या असं सुद्धा कळतं. आणि त्यासाठी रोज व्यायाम करणं, जिममध्ये जाणं असं त्यांचं असायचं, पण तरीसुद्धा हार्ट अटॅकनं त्यांचं जाणं हे निश्चितच खूप वेदनादायी आहे. काय एकंदरीत त्यांच्या या पर्सनॅलिटीवर आपण काय सांगू शकतो? अनुपमा, हाच खरं तर तो महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण श्रीदेवी अनेक वर्षांपासून आपण श्रीदेवीला बिग स्क्रीनवर पाहतोय, श्रीदेवीला ऑफ स्क्रीनला आम्ही पाहिलेलं आहे, आणि त्यामुळे श्रीदेवी यांनी ज्या पद्धतीनं स्वतःला मेंटेन केलंय, त्यांच्या आरोग्याबाबत त्या काळजी घ्यायच्या, आणि या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा त्यांना कार्डियक अरेस्ट येणं, मला वाटतं हीच गोष्ट सगळ्यात जास्त शॉकिंग होती त्यांच्या चाहत्यांसाठी, कारण अचानकपणे ही बातमी आली आणि अनेकांना या बाबतीत या गोष्टीमुळे धक्का बसला. एकूणच श्रीदेवी यांच्या आरोग्याविषयी सांगणं झालं, त्यांच्या फिटनेसविषयी सांगणं झालं, तर मला वाटत नाही की मला वेगळं याबाबत काहीही सांगायची गरज आहे, पण तरीही या सगळ्या घटना, म्हणजे या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा ही घटना घडली हीच खरं तर अतिशय धक्कादायक आहे. अगदी खरं आहे. आणि थोडंसं आपण त्यांच्या चित्रपटांविषयी सुद्धा बोलूया. मगाशी जसं की तू सांगितलंस की एकीकडे चालबाज सारखा सिनेमा ज्याच्यामध्ये एक चुलबुली बालिश अशी अभिनेत्री होती श्रीदेवी दिसत होती, तर इकडे सदमासारखा अत्यंत इंटेन्स असा भयानक सेन्सिटिव्ह असा हा चित्रपट होता की प्रत्येक दृश्यानंतर रडू यायचं, इतका त्यांचा अभिनय सहज आणि सुंदर होता. काय सांगता येईल एकंदरीतच त्यांच्या या अभिनयामुळेच त्यांना अगदी पद्मश्रीसारखा सुद्धा पुरस्कार मिळाला, काय सांगता येईल त्यांच्या एकंदरीतच चित्रपट कारकिर्दीविषयी? अनुपमा, श्रीदेवी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली ती तामिळ, तेलुगू, मल्याळम अशा सिनेमांमध्ये, म्हणजे साऊथमध्ये त्या ऑलरेडी एक एस्टॅब्लिश्ड ॲक्ट्रेस होत्या, आणि त्याच्यानंतर त्या बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केलं. पण एकूण त्यांच्या सिनेमाविषयी सांगायचं झालं तर सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर त्यांचा जो हिम्मतवाला हा सिनेमा आला, हिम्मतवालामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्याच्यानंतर जितेंद्र यांच्यासोबत असो किंवा अनिल कपूर यांच्यासोबत त्यांची एक वेगळीच ट्युनिंग होती, अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक वेगळीच ट्युनिंग होती, आणि त्यांनी प्रत्येक अभिनेत्यासोबत ती ट्युनिंग जमवून घेतली. नुकताच त्यांचा जो शेवटचा सिनेमा मॉम या सिनेमाविषयी सांगायचं झालं तर नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा जो आजच्या काळातला अभिनेता आहे किंवा अक्षय खन्नासोबतही त्यांनी काम केलं, आणि जेव्हा आम्ही मॉमच्या निमित्तानं या कलाकारांना भेटलो तेव्हा त्यांनी श्रीदेवीबाबत प्रचंड कौतुक केलं होतं, आणि म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत किंवा त्यांनी कधी समोरच्या व्यक्तीला कमी लेखलं नाही, त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रोफेशनल लाईफ असो किंवा पर्सनल लाईफ असो, श्रीदेवी या कायमच एक आयकॉन होते आपल्या सगळ्यांसाठी. अगदी खरं आहे. तसं जयंती, मला असं वाटतं की जयाप्रदा म्हणा किंवा त्यावेळी रेखा यांच्या बरोबरीनं श्रीदेवी बरीच त्यांनी कॉम्पिटिशन केली, बरीच स्पर्धा झाली त्यांची, आणि त्यानंतर माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी असा एक आपल्याला सामना त्या काळात पाहायला मिळायचा, तर याविषयी थोडं काही श्रीदेवी यांचं त्या अँगलनी आपल्याला काय सांगता येईल? श्रीदेवीबद्दल सांगायचं झालं अनुपमा, तर ती अभिनेत्रीच अशी होती की तिचा चेहरा, तिचं फिटनेस, तिचं ते एक्सप्रेशन्स आणि तिचे जे चेहऱ्यावरचे भाव होते, तिचं नृत्य, या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीदेवी अव्वल होत्या, कारण अशी कुठलीही भूमिका नव्हती ज्या श्रीदेवी पार पाडू शकत नाही. जसं नुकताच त्यांनी तब्बल 15 वर्षांनंतर इंग्लिश विंग्लिश या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी कमबॅक केलं, आणि इंग्लिश विंग्लिशमधली त्यांची जर व्यक्तिरेखा पाहिली तर ती एक अगदी साधी सोज्वळ आईची व्यक्तिरेखा त्यांनी त्यात पार पाडली आहे, तर त्याचबरोबर मॉममध्येही त्यांनी एका आईची व्यक्तिरेखा पार पाडली आहे, पण त्यात त्यांनी आव्हानात्मक भूमिका केली आहे. पण या श्रीदेवी यांच्या करिअरबाबत सांगायचं झालं तर नक्कीच माधुरी दीक्षित यांनी त्यांना कायमच टक्कर दिली, आणि श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या त्या काळात एकमेकींच्या खूप मोठ्या प्रतिस्पर्धी होत्या अनुपमा. पण श्रीदेवी यांचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे, कारण श्रीदेवीसारखी एक एक्सप्रेसिव्ह ॲक्ट्रेस जिचे चेहऱ्यावरचे भावच बरंच काही बोलून जायचे, म्हणजे मला वाटत नाही श्रीदेवी यांना अधिक अभिनय करावा लागायचा, कारण त्यांचा चेहरा, त्यांचा एकूणच ओव्हरऑल ऑरा हे इतर अभिनेत्रींपेक्षा खूप वेगळं होतं, आणि जयाप्रदा असो किंवा माधुरी दीक्षित असो या अभिनेत्रींसोबत अनेकदा त्यांची स्पर्धा झाली, पण श्रीदेवी यांनी कधीही या गोष्टींना तिने कायम आपल्या करिअरवरच कॉन्सन्ट्रेट केलं आणि आपल्या सिनेमाविषयी किंवा आपल्या अभिनयावरच त्यांनी अधिक कॉन्सन्ट्रेट केलं. त्याच्यानंतर त्यांनी बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं,
आपली एक फॅमिली त्यांनी तयार केली आणि 15 वर्षांनी त्यांनी इंग्लिश विंग्लिश हा सिनेमा केला. म्हणजे त्या एक उत्तम अभिनेत्री तर होत्या, पण आपल्या परिवाराला सांभाळून म्हणजे एक उत्तम आई, एक उत्तम पत्नी याही गोष्टी त्यांच्यात होत्या. त्यामुळे श्रीदेवी या इतर अभिनेत्रींपेक्षा खरंच खूप वेगळ्या होत्या. खरं आणि जयंती, आता जसं की तू सांगितलं की एक्सप्रेसिव्ह चेहरा, अत्यंत बोलका चेहरा, आणि त्यामध्येही त्या अभिनय डोळ्यांमधूनच बोलायचे असं म्हटलं तरी खरं तर वावगं ठरू नये. पण एकंदरीतच जर श्रीदेवी यांचा विचार केला तर गेल्या काही दिवसांमधला त्यांचा अपिअरन्स आणि सगळ्यात सुखावणारा अपिअरन्स होता तो म्हणजे चला हवा येऊ देच्या सेटवर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलाखत झाली होती. आणि ते निश्चितच मराठीजनांसाठी, मराठी चाहत्यांसाठी श्रीदेवी यांचा तो जो अपिअरन्स होता, त्यांचं हवा येऊ देच्या सेटवर येणं जे होतं ते फारच सुखद होतं. त्यामध्ये त्यांनी बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्याविषयी विचारलं होतं, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं अगदी बाजारात जाऊन ती मासेसुद्धा घेऊन येते, भाज्या आणायला जाते. म्हणजे एक अभिनेत्री असताना सुद्धा अत्यंत जनरल अशी एक आई किंवा घरातली महिला जशी असावी तशा त्या होत्या. एकंदरीत हा सगळा जो त्यांचा हवा येऊद्याच्या सेटवरचा जो सगळा त्या तिथे आल्या होत्या आणि त्यानंतर तिथल्या चाहत्यांमध्ये जो आपल्याला वेगळा उत्साह पाहायला मिळाला, याविषयी जयंती तुझ्या काही आठवणी आहेत का? श्रीदेवी यांच्यासोबत अनेकदा भेट झाली, इंग्लिश विंग्लिशच्या दरम्यान असो किंवा मॉम या सिनेमाच्या दरम्यान असो, त्यांच्यासोबत अनेकदा भेट झाली. त्यांनी कधीही मी एक खूप मोठी अभिनेत्री आहे अशी भावना कधीही कुणालाही जाणवू दिली नाही. आणि त्या कायमच एक वर्सटाईल अभिनेत्री ज्यांना आपण म्हणू शकतो त्या श्रीदेवी होत्या. बोलके डोळे असो किंवा एक सुंदर चेहरा, एक सुंदर अभिनेत्री, उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री, त्याचबरोबर एक उत्तम नृत्य करणारी अभिनेत्री, ह्या सगळ्या गोष्टी श्रीदेवीमध्ये होत्या. अगदी कॉमेडी टायमिंगपासून ते इमोशनल किंवा कितीही इंटेन्स सीन असला तरी श्रीदेवीनं तो तितक्याच ताकदीनं पार पाडलेला आहे. म्हणजे साऊथचे सिनेमे असो किंवा बॉलिवूड असो, खरं तर साऊथच्या अनेक अभिनेत्रींचं जर आपण पाहिलं अनुपमा, तर कुठेतरी तो जेव्हा ते बॉलिवूडमध्ये येतात तेव्हा कुठेतरी त्यांच्या भाषेतला तो लहेजा किंवा त्यांच्या डायलॉग्सच्या दरम्यान त्यांचा तो ॲक्सेंट एक जाणवून यायचा. पण श्रीदेवीच्या बाबतीत असं कधीच झालं नाही, कारण जसं मी म्हटलं की श्रीदेवी ही एक वर्सटाईल अभिनेत्री आहे. मग तो अभिनयाचे कितीही वेगवेगळे पैलू असले तरी त्यांनी ते उत्तमरित्या पार पाडलेले आहेत. अगदी. आणि यानिमित्तानं आणखी एक आठवण जागवण्यासारखी जयंती, ती म्हणजे श्रीदेवी यांनी म्हटलेलं गाणं असो. खरं तर आत्ता ट्रेंड पुन्हा एकदा तो यायला लागलाय, मात्र चांदीमधलं ते गाणं असो जे श्रीदेवी यांच्या आवाजातलं होतं, तो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मला वाटतंय त्यावेळी श्रीदेवी यांनी दिलेला होता. काय आपल्याला वाटतंय? श्रीदेवी यांचा आवाज खरंच खूप वेगळा होता आणि त्यामुळे त्यांनी जरी चांदीमध्ये त्या गाणं म्हणाल्या तरी ते कुठेतरी असं ते गाणं एक त्यांची एक वेगळी स्टाईल होती, त्यांच्या आवाजामुळे त्यांची एक वेगळी ओळख होती. आणि तसं असून सुद्धा त्यांनी ते गाणं म्हटलं आणि मला वाटतं ती एक खूप सुंदर आठवण आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण चांदणीमधलं ते त्यांच्या आवाजातलं गाणं आजही तितकंच पॉप्युलर आहे आणि तरुणांनाही श्रीदेवी तितकीच आवडते जितकी त्या काळातल्या तिच्या काळातल्या लोकांना आवडते. त्यामुळे श्रीदेवीबाबत मला वाटतं हीच एक सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट असेल श्रीदेवीसाठी की जितकी ती तिच्या काळातल्या लोकांना कनेक्ट व्हायची तितकीच ती आजच्या काळातल्या तरुणांनाही कनेक्ट होते. अगदी खरे. आणि त्याचबरोबर श्रीदेवी यांच्याविषयी बोलताना आपण आणखी एक मुद्दा विसरला नाही पाहिजे, तो म्हणजे त्या एक चांगल्या नृत्यांगणासुद्धा होत्या आणि ते आपल्याला अनेक त्यांच्या चित्रपटांद्वारे दिसून सुद्धा आलं. काय वाटतंय? उत्तम नृत्यांगणा होत्या त्या. म्हणजे कुठलाही सिनेमा असो, चालबाजमध्ये त्यांची दोन वेगवेगळी व्यक्तिरेखा होत्या. एकीकडे एक चुलबुली अशी श्रीदेवी आपण पाहिली, तर एकीकडे एक अत्यंत इंटेन्स आणि खूप छान उत्तम भरतनाट्यम करणारी एक श्रीदेवी होती. त्यामुळे चालबाज असो किंवा नगीनासारखा सिनेमा असो ज्यात मै तेरी दुश्मनसारखं गाणं आहे जे अत्यंत पॉप्युलर गाणं आहे, त्यामुळे श्रीदेवी यांचं नृत्याबाबत न बोलणंच बरं अनुपमा, कारण त्या इतक्या सुंदर नृत्य त्यांगणा होत्या. नुकताच आलेला त्यांच्या इंग्लिश विंग्लिश या सिनेमातही त्यांनी नवराई माझी लाडाची या गाण्यावर उत्तम नृत्य केलं होतं. त्यामुळे मी जसं म्हटलं की बोलके डोळे, एक खूप सुंदर चेहरा, त्यांचं फिटनेस, त्यांचा एक ऑरा होता वेगळा, त्यांचा अभिनय, मग तो कुठल्याही पद्धतीचे वेगवेगळे पैलू त्यांनी उत्तमरित्या पार पाडलेत. आणि त्याचबरोबर एक अतिशय उत्तम नृत्यांगणा होत्या त्या, एक उत्तम अभिनेत्री होती, एक उत्तम पत्नी होती, एक उत्तम आई होती. आणि श्रीदेवी यांच्या जाण्यानं खरंच बॉलिवूडला एक
खूप मोठा धक्का आहे, कारण अनेक बॉलिवूडमधनं अनेक कलाकारांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत. आपल्या अमिताभ बच्चन असो, प्रियंका चोप्रा असो, रितेश देशमुख, मधुर भंडारकर या लोकांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं दुःख व्यक्त केलं आहे. आणि खरंच श्रीदेवी यांच्या अचानकपणे जाण्यानं हा एक मोठा धक्का आहे. खरं जयंती, एकंदरीतच मधल्या काही काळामध्ये श्रीदेवी यांनी बॉलिवूडपासून थोडी त्या मागे होत्या, विश्रांती त्यांनी घेतली होती, आणि त्यानंतर त्यांचा इंग्लिश विंग्लिश हा चित्रपटाला, खरं तर एकंदरीतच त्यांच्या कारकिर्दीमध्ये इंग्लिश विंग्लिश विषयी आपल्याला बोललंच पाहिजे, कारण एकतर लग्न झालेली अभिनेत्री, त्यानंतर दोन मुलींची आई, आणि इतक्या वर्षानंतर परत कमबॅक करते आणि तो चित्रपट खूपच गाजला. अर्थात कथानक वेगळं होतं, गौरी शिंदेचं दिग्दर्शन या सगळ्या बाबी होता, पण तो अभिनय तेवढ्या सशक्तपणे श्रीदेवींनी जो समोर आणला, त्या खरंचच म्हणजे त्या अभिनयाविषयी बोलताना किंवा त्यातले जे डायलॉग्स आहेत, ज्या पद्धतीनं श्रीदेवी यांनी ती डायलॉग डिलिव्हरी केली, ते खरंचच अप्रतिम होतं. इंग्लिश विंग्लिश विषयी काय सांगता येईल जयंती? अनुपमा, इंग्लिश विंग्लिश हा श्रीदेवीच्या करिअरचा एक टर्निंग पॉईंट होता, कारण कुठेतरी सिनेमासृष्टीतनं गायब झाल्यानंतर तब्बल 15 वर्षांनी श्रीदेवींनी इंग्लिश विंग्लिश या सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक केलं. आणि इंग्लिश विंग्लिश हा एक खूप वेगळा विषय होता, हा कुठलाही इतर रेग्युलर सिनेमा सारखा सिनेमा नव्हता. गौरी शिंदेनं इंग्लिश विंग्लिशचं दिग्दर्शन केलं आणि एका महिलेची ही गोष्ट होती, जी तिचं एक वेगळं स्ट्रगल होतं, एका आईची ही गोष्ट होती, एका पत्नीची ही गोष्ट होती, आणि श्रीदेवीनं ती भूमिका उत्तम पार पाडली. आपण इंग्लिश विंग्लिश हा सिनेमा पाहिला आणि त्या सिनेमातून कुठेही श्रीदेवीनं कमबॅक करताना एक खूपच मोठा भव्य दिव्य किंवा खूपच तामझाम असणारा सिनेमा न करता एक अतिशय सिंपल आणि साधी भूमिका स्वीकारली, पण ती करत असताना खरं तर ते सगळे पैलू ते बाहेर पाडताना किंवा ते इमोशन्स व्यक्त करणं हे खरंच खूप कठीण आहे, कारण ती जितकी साधी आणि सरळ भूमिका आहे पण ती तितकीच आव्हानात्मकही आहे. पण श्रीदेवीनं ही भूमिका अत्यंत सुंदररित्या पार पाडली आणि पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना त्यांनी ती एक आशा दिली की मी पुन्हा बॉलिवूडमध्ये आली. आणि 15 वर्षांनी त्यांनी इंग्लिश विंग्लिश हा सिनेमा केला आणि त्याला अतिशय उत्तम रिस्पॉन्सही मिळाला या सिनेमाला. अगदी खरं आहे, आणि रिस्पॉन्स तर मिळाला अगदी धुमधडाक्यात हा चित्रपट चालला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्लॅमरस चित्रपटांची ज्यावेळी रेलचेल होती किंवा हे सगळे विषय त्या अनुषंगानं जाणार होते, मात्र श्रीदेवी यांचा हा चित्रपट, त्यांचा अभिनय निश्चितच सगळ्यांच्या लक्षात राहील. एकंदरीतच आता पुढचा जेव्हा आपण थोडंसं बोलणार आहोत जयंती, त्यांच्या हातात आणखी काही प्रोजेक्ट होते का, या संदर्भात काही माहिती कळतीय? हो, हिंदीत काही 2-3 सिनेमे त्या करणार होत्या. श्रीदेवी आपल्या सिनेमांच्या बाबतीत, विशेष करून जेव्हा त्यांनी कमबॅक केलं त्याच्यानंतर, त्या खूप चुजी झालेल्या आणि त्यांनी खूप चांगले दर्जेदार स्क्रिप्ट्स करणंच पसंत केलं. जसं मी तुम्हाला म्हटलं की श्रीदेवी यांच्याशी अनेकदा माझीही भेट झाली आहे. मॉमच्या दरम्यान जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांचं तेच म्हणणं होतं की मला सिनेमे करायचे म्हणजे मला दरवर्षी सिनेमे करायचे असं नाही आहे. माझ्याकडे जर एखादी सुंदर स्क्रिप्ट आली, विशेष करून जिथे आपण कायम फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहतो की पुरुषप्रधान सिनेमे आपल्याला अधिक पाहायला मिळतात, पण श्रीदेवीनं कमबॅक केल्यानंतर ती एक गोष्ट कुठेतरी त्यांनी फोकस ठेवली होती की जरी मी कमबॅक सिनेमा केला तरी तिचे प्रत्येक सिनेमे हे कुठेतरी हिरोईन ओरिएंटेड सिनेमे होते आणि त्यांची महत्त्वाची व्यक्तिरेखा त्या सिनेमात असायची आणि कुठेतरी ती एक मक्तेदारी तोडण्याचा प्रयत्न त्या करत होत्या सदैव. त्याचबरोबर मी जसं तुम्हाला म्हटलं की त्यांना मी भेटले असता, जेव्हा त्यांना मी आणखी एक प्रश्न विचारला होता जान्हवी कपूरबाबत की तुम्ही एक उत्तम अभिनेत्री आहात आणि जान्हवी खरं तर श्रीदेवी यांचं रिफ्लेक्शन आहे, कारण अगदी श्रीदेवी जशी दिसते तशीच जान्हवी तितकीच सुंदर आहे, त्यामुळे जान्हवीला अभिनेत्री करणं हे तुम्हाला वाटत होतं का मनापासून असं? तेव्हा श्रीदेवीनं असं उत्तर दिलेलं की मला अजिबात एक आई म्हणून, कारण मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतकी वावरले त्यामुळे एक आई म्हणून मला कधीच असं वाटलं नाही मनापासून की जान्हवीनं सिनेसृष्टीत करिअर करावं, पण कुठेतरी जान्हवीला ही इच्छा होती त्यामुळे श्रीदेवी यांनी एक आईची भूमिका पार पाडली आणि जान्हवीला एक मार्ग दाखवला. शूटिंगच्या दरम्यान असो, आता धडक सिनेमाचं शूटिंग चालू असताना जान्हवीच्या सोबत त्या कायम असायच्या आणि एकूणच जान्हवी एक उत्तम आई, मी जसं म्हटलं एक उत्तम आई, एक उत्तम पत्नी, एक उत्तम अभिनेत्री, एक वर्सटाईल पर्सनॅलिटी श्रीदेवी होती. अगदी खरं आहे. आणि जयंती,
हेच खरं तर आत्ता मला वाटतं सगळ्यांचंच एक दुःख याच गोष्टीचं वाटतं की जान्हवीचा चित्रपट आता पुढच्या वर्षी येईल, मात्र हा चित्रपट बघण्यासाठी श्रीदेवी नसतील किंवा इथून पुढचा जो जान्हवीचा सगळा पुढचा काळ असणारे त्याच्यामध्ये तिची आईबरोबर नसणारे एक चांगली अभिनेत्री, बहुधा अनेक टिप्ससुद्धा ती देत असावी जान्हवीला आणि आता श्रीदेवी नसणारे हेच खरं तर खूप दुःखदायक आहे असंही म्हणावं लागेल. मात्र अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या सगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून निश्चितच सदैव ते आपल्या लक्षात राहतील. जयंती, धन्यवाद केलेल्या या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.